व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते भरण्यास एक वर्षाची मुदत द्यावी व वर्षाचे व्याज माफ करावे सहा महिन्याची घरपट्टी पाणीपट्टी व वीज बिल माफ करावे यासह इतर मागण्यांचे निवेदन व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी व आयुक्तांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की कोरोनामुळे दोन महिने व्यवसाय बंद होते आता सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे लॉकडाऊनच्या काळात लग्नसराई व अनेक महत्त्वाचे सण येऊन गेले आहेत त्यामुळे मोठी उलाढाल ठप्प झाली आहे महापुरानंतर व्यापारी सावरत असतानाच कोरोनानं थैमान घातले व्यापाऱ्यांना अशा काळात शासनाकडून मदत व दिलासा मिळणं आवश्यक आहे व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज एक वर्षासाठी माफ करावे तसेच त्यावरील सर्व हप्ते हे एक वर्षासाठी वाढीव मुदत मिळावी ही मुख्य मागणी करण्यात आली याबरोबर व्यापाऱ्यांची घरपट्टी पाणीपट्टी व बिल माफ करावे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांना पार्सल व्यवस्था सुरू ठेवण्यासाठी रात्री नऊ वाजेपर्यंत किमान मुभा मिळावी तसेच बेकरी व्यावसायिकांना सुद्धा वाढीव वेळ मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी समीर शहा सुरेश पटेल सोनेश बाफना धीरेन शहा सुदर्शन माने मुकेश चावला दिलीप शहा विजय लड्ढा आदी उपस्थित होते असोसिएशनतर्फे राज्य शासन पालकमंत्री आणि राज्यमंत्री विश्वित कदम यांना निवेदन देण्यात आले आहे